नमस्कार. आज आपण राजकीय पक्ष आणि निवडणूक व्यवस्थामधला राजकीय सहभाग हा घटक पाहणार आहोत. तर बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला राजकीय सहभागाचा अर्थ समजून येईल. तसेच लोक राजकारणात सहभागी का होतात, लोकांच्या सहभागाच्या विविध पद्धती आणि राजकीय व्यवस्थेतील लोकांच्या सहभागाचं महत्व देखील आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजणार आहे. तत्पूर्वी आपण थोडक्यात त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा, या घटकात आपण लोकांच्या राजकीय सहभागाचं स्वरूप लक्षात घेऊ आणि त्याचबरोबर राजकीय प्रक्रियेत लोक सहभागी होताना, विशेषतः आपले प्रतिनिधी निवडत असताना, मतदार म्हणून जे काम करतात त्यांचे महत्व काय आहे ते पाहणार आहोत. आधुनिक राज्यव्यवस्थेत लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे, कारण आता राज्याच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. सुरक्षा, कायदा व व्यवस्था याशिवाय अनेक लोक कल्याणाची कामं राज्याकडून केली जातात. ही सर्व कामे लोकांच्या सहभागाशिवाय आणि किमान पाठिंब्याशिवाय अशक्यच आहे. तसेच आधुनिक काळातील राज्य भौगोलिक दृष्टीने देखील मोठा आहे. राज्याच्या अशा विस्तारामुळे प्रत्यक्ष लोकशाही अशक्य आहे, म्हणून प्रातिनिधिक लोकशाही अस्तित्वात आली. प्रातिनिधिक लोकशाहीत जनतेने निवडलेले प्रतिनिधी आणि शासन यांचा मेळ बसण्यासाठी लोकांच्या राजकीय सहभागाला खूपच महत्व आहे. म्हणूनच राजकीय सहभाग या संकल्पनेची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. तर बघा, राजकीय सहभागामध्ये राजकीय सहभाग म्हणजे काय, तर ते आपण पाहूया. सर्वात आधी, प्रत्येक राजकीय व्यवस्थेत त्यातील व्यक्ती किंवा नागरिक व्यक्तिगतरित्या किंवा संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यात सहभागी होताना दिसतात. अगदी पारंपरिक व्यवस्थेत देखील असा सहभाग पाहायला मिळतो. देशाच्या संरक्षणासाठी लोक सैन्यात भरती होत असत. राजाला कर रूपाने धन देणे, राज्यातील उत्सवात म्हणजेच राज्यरोहणाचा कार्यक्रम, राजाचा वाढदिवस इत्यादींमध्ये सहभागी होणे यांसारख्या कृतीतून लोक राजाच्या प्रती आपले प्रतिनिधित्व व्यक्त करत असतात. हा देखील एक प्रकारे सहभागच असतो आणि हा सहभाग बऱ्याच वेळा प्राथमिक स्वरूपाचा असतो. अनेक वेळा तो स्वखुशीने असतोच असं नाही. राष्ट्र राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यावर आधुनिक काळात लोकांच्या राजकीय सहभागाचं महत्व अधिकच वाढलेलं आहे. आधुनिक काळात लोकांनी राष्ट्रात तद्रूप व्हावं, समजून जावं, त्यांच्या हितात आपले हित सामावलेले आहे असं मानव ही कल्पना आहे. म्हणूनच आधुनिक राज्यात राज्यकर्ते लोकांना राजव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. यातूनच ते राष्ट्राचे सामर्थ्य सिद्ध करू पाहतात, तसंच स्वतःची अधिमान्यता स्पष्ट करू इच्छितात. राजकीय व्यवस्था कोणत्याही प्रकारची असली तरी लोक अनेक पद्धतीने राजकीय व्यवस्थेत सहभागी होताना दिसतात. उदाहरणार्थ, राजकीय मेळावे, मोर्चे, निदर्शने, मतदान इत्यादी. अर्थात राजकीय व्यवस्थेच्या स्वरूपानुसार सहभागाचे प्रकार आणि त्यात लोकांच्या सहभागाची तीव्रता यामध्ये फरक पडतो. म्हणजेच जितक्या प्रमाणात आणि जेवढ्या प्रकाराने लोकशाहीमध्ये लोक राजकारणात भाग घेतील, त्या मानाने हुकुमशाही किंवा सर्वंकष राज्यात त्यात फरक आढळेल. परंतु राजकीय व्यवस्था कोणत्याही प्रकारची असली तरी त्यात लोकांचा सहभाग ही महत्वाची गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामध्ये आपण बघूया पहिले की व्यक्ती राजकारणात सहभागी का होते. बघा, सहभागाचं स्वरूप आणि व्याप्तीचा अभ्यास करण्यापूर्वी आपण व्यक्ती राजकारणात भाग का घेतात या प्रश्नाचा विचार करूयात. आपण ज्या राज्यात राहतो त्या राजकीय व्यवस्थेचा आपल्या जीवनावर व्यापक प्रभाव पडतो. आपल्याला आवडो किंवा न आवडो, राजकारणाशी आपला संबंध येणे अपरिहार्यच असतं. अनेक वेळा आपला राजकारणाशी नकळत संबंध येतो. अर्थातच सर्वच व्यक्तींचा राजकारणाशी सारख्याच प्रमाणात संबंध येतोच असं नाही. सगळ्यांनाच राजकीय गोष्टीमध्ये सारखाच रस असतो असं नाही. त्यामुळे काही लोक राजकीय गोष्टींमध्ये पूर्णपणे गुरफटलेले असतात, तर काही जण त्यापासून अगदी अलिप्त उदासीन असे असतात. समाजातील अनेक लोक कमी अधिक प्रमाणात राजकारणात सक्रिय असतात, परंतु यातील फारच थोडे लोक प्रत्यक्ष सत्ता प्राप्त करू शकतात, सत्ता राबवण्याचं कार्य करू शकतात. सर्वसामान्यातील जे लोक राजकारणाबाबत निष्क्रिय असतात त्यांचा विचार आपण बाजूला ठेवू.
परंतु प्रत्यक्ष सत्ता हाती मिळत नसताना सुद्धा राजकारणात सक्रिय भाग घेणाऱ्या व्यक्ती राजकारणात का सहभागी होतात याचा आता आपण विचार करूयात. बघा, आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. त्यातूनच आपले सामाजिकीकरण होत असतं. सभोवतालच्या राजकीय पर्यावरणातून आपलं राजकीय सामाजिकरण होत असतं आणि यातूनच आपल्याला एक प्रकारची चेतना मिळते. त्या चेतनेचं पुढे राजकीय सहभागात रूपांतर होतं. आपण ज्या राज्यात राहतो तेथील राज्यकर्ते, त्यांची ध्येय धोरणे, त्यांच्याकडून घेतले गेलेले निर्णय, केलेले कायदे, त्यांचे परिणाम, राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या घटना, बदल, या सर्व गोष्टींबद्दल एक प्रकारे व्यक्तीला कुतूहल असतं आणि या कुतूहलापोटी व्यक्ती राजकीय प्रक्रियेची माहिती घेऊ लागतात. मिळणाऱ्या माहितीतून त्यांना त्यांच्या राजकीय पर्यावरणाबाबत अधिक जाणीव निर्माण होऊ लागते आणि त्यातूनच त्यांना राजकीय घटना, घडामोडी यांबाबतचं स्वारस्य निर्माण होतं. आपण या व्यवस्थेचे एक घटक आहोत या भावनेतून व्यक्ती राजकीय प्रक्रियेशी आपल्याला अधिकाधिक जवळून संबंधित ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्राथमिक स्तरावरील अनेक राजकीय प्रक्रियांमध्ये व्यक्ती सहभागी होत असतात. राजकीय व्यवस्थेतील घटक, घटना, प्रक्रिया यांची माहिती झाल्यामुळे त्याबाबत विचार करण्याची प्रेरणा व्यक्तीला मिळते आणि यातूनच त्या व्यवस्थेबद्दल जवळीक, आस्था, राज्यकर्त्या व्यक्तींबद्दल आदर, प्रेम यासारख्या भावना व्यक्तींमध्ये निर्माण होतात आणि यातूनच व्यवस्थेबद्दल व्यक्तीचं अनुकूलन किंवा प्रतिकूल मत तयार होतं. व्यवस्थेबद्दल व्यक्तीच्या भावना अनुकूल असतील तर व्यक्ती त्या व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी सक्रिय बनते आणि या उलट व्यवस्थेबाबत प्रतिकूल मत तयार झाल्यास त्या व्यवस्थेच्या विरोधात व्यक्ती सक्रिय बनते. म्हणजेच व्यक्तीचा राजकीय सहभाग व्यवस्थेला दृढ बनवू शकतो किंवा व्यवस्थेला अस्थिर बनवून त्या जागी नव्या प्रकारची व्यवस्था आणण्याला कारणीभूत ठरू शकतो. व्यक्तीच्या विचारांना दिशा देऊन त्यांना संघटित करण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात आणि अशा वेळी काही लोक या संघटनांमध्ये अधिक सक्रिय बनतात. विचारसरणीचा प्रभाव, त्याबाबतची आस्था या गोष्टी व्यक्तीच्या राजकीय सहभागाला प्रेरणा देत असतात. राजकीय गोष्टीबाबत कुतूहल, त्यातून मिळणारी माहिती, त्या आधारे व्यवस्थेबाबत निर्माण होणारी भावना, आस्था, प्रेम किंवा विरोध यातून समाजातील राजकीय स्तरावरील सर्वात कनिष्ठ स्तरावरील सहभाग घेणाऱ्या सामान्य जनांचा वर्ग तयार होतो आणि या सामान्य सहभागी वर्गात मतदार, राजकीय पक्षांचे हितचिंतक, सक्रिय कार्यकर्ते, चळवळे इत्यादी लोकांचा समावेश होतो. यातून पुढे अधिक महत्वाकांक्षी सत्ता संपादन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताकांक्षी व्यक्तींचा गट निर्माण होतो व हे लोक सर्वसामान्यांपेक्षा अधिक तीव्रपणे सक्रिय आणि सखोलपणे सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. तर या वरच्या पातळीवर होणाऱ्या सहभागाच्या प्रेरणा वेगवेगळ्या असतात. तर त्यामध्ये आपण सहभाग घेणाऱ्या लोकांची वर्गवारी बघूयात. बघा, सामान्य सक्रिय कार्यकर्त्यांपेक्षा वरच्या स्तरावर राजकारणात सहभागी होणाऱ्या गटात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजेच सत्तशोधक किंवा सत्ताकांक्षी लोक आणि दुसरे म्हणजेच सत्ताधारी लोक. तर या लोकांचा प्रमुख उद्देश सत्ता मिळवणे हाच असतो. आपण सत्ताधारी बनावं ही आकांक्षा त्या मागे असते. सत्ताधारी का व्हायचे याचे सर्वसाधारण असं उत्तर मिळतं की लोककल्याणाचे, जनसेवेचे एक साधन म्हणून सत्ता वापरायची आहे. यातूनच व्यापक सार्वजनिक हित साध्य करणे हा उद्देश असल्याचे सगळेच सांगतात. परंतु वास्तवात सत्तास्थानी असण्याचे व्यावहारिक फायदे, आपला स्वार्थ साधण्याची इच्छा या प्रेरणेने देखील काही कमी महत्वाच्या नसतात. विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावातून त्या विचारांना व्यवहारात आणण्याच्या उद्देशाने कार्यक्रम आखणे व ते राबवून राज्यातील लोकांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करण्याची संधी म्हणून देखील सत्तेकडे पाहिलं जातं. या सर्व कारणांचा विचार केल्यास सत्ता प्राप्त करून राजकारणात सहभाग घेण्याच्या प्रयत्नातील लोकांना सत्तेचं मूल्य अधिक वाटतं. सत्तेबरोबर मिळणारी सुरक्षितता, मानमर्दा, कीर्ती, पैसा याचं देखील आकर्षण असतं. त्यामुळे सत्ता हस्तगत करण्याच्या तंत्रात कुशल बनण्याचा प्रयत्न सत्ताकांक्षी लोक करीत असतात आणि त्यासाठी आपल्या जवळील साधन सामग्रीचा वापर देखील करतात.
अर्थातच सर्वच सत्तांकक्षी लोकांना सत्ता मिळतच असं नाही. काही लोकांना प्रयत्न करून देखील सत्ता मिळत नाही, तर काहींना प्रयत्नांच्या दिशेने सतत प्रयत्न करत राहण्यातूनच ते राजकारणात सहभागी होत असतात. लोकशाही राज्यव्यवस्थेत अशा सत्ताकाक्षी लोकांमध्ये स्पर्धा स्पष्टपणे दिसते. ज्यांना निवडणुकीच्या मार्गाने सत्तापदे मिळतात ते सत्ताधारी बनतात, तर इतर लोक विरोधक म्हणून आपली भूमिका पार पाडतात. काही लोकांना विशेष काहीही प्रयत्न न करता सत्ता प्राप्त होते. उदाहरणार्थ राजशाहीत वंश परंपरेने राज्यांचा वारसा सत्ताधारी बनतो व इतरांना त्यांचे सल्लागार अधिकारी म्हणून सत्तेत सहभागी करून घेता येते. सर्व सत्यशोधक किंवा सत्ताकांक्षी लोकांना कमी अधिक प्रमाणात सत्ता मिळते आणि त्यांच्या सहाय्याने ते राजकीय व्यवस्थेच्या कार्यात सर्वच व्यवस्थांमध्ये सहभागी होताना दिसून येतात. आता आपण यामध्ये पुढे सामान्य जनांचा सहभाग पाहूयात, कशा प्रकारचा असतो. तर बघा, मानवाच्या समाजशीलतेतून राजकीय व्यवस्थेचा उदय आणि विकास झाला असं आपण मानतो. म्हणूनच समाजात राहत असलेल्या व्यक्तीचा राजकीय व्यवस्थेशी म्हणजेच राज्याचे सरकार, त्यांच्या संघटना यांच्याशी संबंध येणे अपरिहार्य असतं. परंतु मनुष्यातील राजकीय प्रवृत्ती नैसर्गिक नाही, म्हणून सर्वसामान्य व्यक्तींना राजकीय क्षेत्रात सारखाच रस असेल असं नाही. त्यामुळेच राजकीय सहभागाचा विचार करता आपल्याला असं दिसतं की सर्वसामान्य व्यक्तींचे राजकीय स्तर आणि बिगर राजकीय स्तर अशा दोन गटात विभाजन करता येते. त्यातील राजकीय स्तरात राजकारणात कुतूहल, माहिती व त्या क्षेत्रात आपल्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडण्याची इच्छा असणाऱ्या लोकांचा समावेश होतो. हा गट राजकारणात भाग घेतो असतो. त्याच्या उलट काही लोक असे असतात की राजकीय सहभागाबद्दल अत्यंत उदासीन आणि निष्क्रिय असतात आणि हा गट बराच मोठा असतो. काही लोक विचारपूर्वक राजकीय सहभागापासून दूर राहतात, तर काही लोक त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे राजकीय सहभागाबद्दल उदासीन बनतात. त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या व प्रश्नच असे असतात की त्यांच्या सोडवणुकीतच त्यांचा सर्व वेळ, शक्ती व साधने खर्च होतात. त्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रातील सहभागाबद्दल विचार करायलाच वेळ नसतो. काही वेळा राजकीय सहभागातून आपला विशेष काही फायदा होणार नाही. आपल्या शक्ती इतक्या मर्यादित आहेत की आपण राजकीय प्रक्रियेत काही प्रभाव पाडू शकत नाही, अशी एक असमर्थतेची जाणीव देखील त्यांच्यात असते. राजकीय व्यवस्थेचं स्वरूपच असं असतं की त्यात सर्वसामान्यांच्या सहभागाचा निर्णय प्रक्रियेशी संबंध नसतो. अशा वेळी लोकांना त्यात सहभागी होण्याची इच्छा होत नाही. विशेषतः हुकुमशाही व्यवस्थेत या औदासीन्याचे प्रमाण खूपच मोठे असते. अशा व्यवस्थेत सर्वसामान्यांच्या राजकीय सहभागाला अनुकूल परिस्थिती नसते. लोकशाही राजकीय व्यवस्थेत मात्र या संदर्भात बरेच उत्साहजन वातावरण असतं. लोकशाहीत एका प्रकारचा खुलेपणा असतो. विचार स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, समानता, निवडणुकीच्या सहाय्याने ठराविक कालावधीनंतर सत्ताधाऱ्यांची निवड करण्याची संधी, त्यात देखील वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या रूपाने उपलब्ध असलेले पर्याय आणि त्यांच्यात सत्तेसाठी चालू असलेली स्पर्धा, यांमुळे समाजातील सर्व स्तरावरील लोकांना राजकीय क्षेत्रात सहभागी होण्याची अनुकूलता असते. सर्वसामान्य नागरिक असो की राजकीय दृष्टीने प्रेरित झालेली व्यक्ती असो, त्यांना आपापल्या कुवतीप्रमाणे सहभागाच्या संधी राजकीय व्यवस्थेत असतात. अशा ज्या पद्धती व्यक्तींना सहभागाच्या संधी उपलब्ध करून देतात त्यांचा आता आपण थोडक्यात विचार करूया. तर त्याच्यामध्ये आपण बघूयात की राजकीय सहभागाच्या पद्धती पाहूयात. बघा, मतदान करण्यापासून ते अगदी सर्वोच्च स्तरावर पद प्राप्त करून त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत राजकीय क्षेत्रात भाग घेण्यापर्यंत जवळपास 10 पद्धतींचा उल्लेख आपल्याला करता येईल आणि या दृष्टीने आपण पुढे राजकीय सहभागाचे स्तर आणि प्रकार पाहूयात. बघा, वरिष्ठ स्तर या गटामध्ये राजकीय अथवा प्रशासकीय पदावर काम करणे आणि त्या पदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या दोन पद्धतींचा समावेश होतो. ही सहभागाची सर्वात वरची पातळी म्हणजे सर्वोच्च पातळी आहे. राजसत्तामध्ये राजा आणि त्याच्या अवतीभोवती असणारे दरबारी सल्लागार
हुकुमशाहीतील सर्वेसर्वा सत्ताधिकारी हुकुमशहा आणि त्यांचे सहाय्यक लोकशाही व्यवस्थेतील पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष किंवा प्रांतिक स्तरावरचे मुख्यमंत्री, राज्यपाल अशा लोकांचा या स्तरावर समावेश होत असतो. हे लोक औपचारिकरित्या सत्ता वापरत असतात. ते राज्याची धोरणे ठरवतात, निर्णय घेतात आणि ते अंमलात आणण्यासाठी औपचारिकपणे आज्ञा देखील देतात. या ठिकाणी त्यांना ही सत्ता कशी प्राप्त झालेली असते हा प्रश्न महत्वाचा नसतो, तर त्यांना ते त्या पदावर असतात म्हणून सत्ता असते याला जास्त महत्व असतं. राजकीय व्यवस्थेच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी हे लोक सत्तेवर येतात. हे खरे सत्ताधारी असतात म्हणूनच सामान्य जनांपेक्षा वेगळे असतात. अशा उच्च पदस्थ सत्ताधाऱ्यांबरोबरच राज्यातील प्रशासन व्यवस्थेतील उच्चाधिकारी म्हणजे उदाहरणार्थ सचिव, सल्लागार, लष्करातील वरिष्ठ दर्जाचे सेनापती, वरिष्ठ दर्जाचे अधिकारी हे देखील या गटामध्ये येत असतात. प्रशासक आणि लष्करी अधिकारी या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळ्या मार्गाचा उपयोग करतात. त्यांना विशिष्ट गुणवत्ता आणि कार्यक्षमता लागते. परंतु राज्याचे नागरिक म्हणून राजकीय जीवनाशी निगडीत अशा कार्यात त्यांचा सहभाग राजकीय स्वरूपाचाच असतो आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या कामात आज्ञा देणे, त्या कार्यावर निगराणी ठेवणे याबरोबरच राजकीय सत्ताधाऱ्यांना माहिती देणे, सल्ला देणे या मार्गाने ते सत्तेचा उपभोग घेत असतात. म्हणूनच राजकीय सहभागाच्या या वरिष्ठ स्तरावर त्यांचा देखील समावेश होतो. या स्तरावर आणखी एक प्रकारचे लोक येतात, ते म्हणजे राजकीय पक्षाचे पदाधिकारी. पक्षाचे अध्यक्ष, सचिव किंवा कार्यकारी समितीचे सदस्य, खजिनदार इत्यादी पदांवरील व्यक्ती देखील राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव पाडू शकतात. या पदाचे अधिकारी ही त्यांची सत्ता असते. लोकशाही व्यवस्थेत या मार्गाने म्हणजे प्रथम पक्ष संघटनेत पद मिळवून राजकीय क्षेत्रात सत्ताधारी म्हणून सहभागी होता येते. राजकीय किंवा प्रशासकीय पदप्राप्तीला मर्यादा असतात. पदे कमी आणि इच्छुक जास्त अशी स्थिती सर्वत्र असते. त्यामुळे पद प्राप्त करण्याच्या स्पर्धेत जे नेते असतात त्यांचा देखील या स्तरावर समावेश करावा लागतो. पद मिळण्या इतके ते मिळवण्याच्या स्पर्धेत असणे याला जास्त महत्व असतं. हे सत्ताकांक्षी, सत्ता शोधक कालांतराने सत्ताधारी बनू शकतात. अर्थातच या दोन्ही गटातील लोकांच्या संख्या मर्यादित असतात. सर्वच राजकीय दृष्टीने प्रेरित व्यक्ती या स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून या स्तरावरील सहभागाच्या संधी मर्यादित असतात. राजकीय आणि बिगर राजकीय संघटनाच्या स्तरावर सक्रिय असणाऱ्या सभासदांचा आणि सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या सभासदांचा समावेश होत असतो. राजकीय व्यवस्थेत शासनात प्रत्यक्ष सत्तास्थानी असणाऱ्या किंवा त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तीच्या खालच्या स्तरावर पक्षासारख्या राजकीय संघटना किंवा दबाव गट, हितसंबंधी गटांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. या संघटना एक प्रकारे सर्वसामान्य नागरिकांमध्ये राजकीय प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या संघटना जनसंघटन करण्याची महत्वाची साधने असल्यामुळे त्यातील कार्याला महत्व असतं. राजकीय पक्ष आणि हितसंबंधी गट यांच्या कार्याचं स्वरूप वेगवेगळं आहे हे आपण पुढच्या घटकात पाहणारच आहोत. येथे एवढंच लक्षात घ्यायचं आहे की संघटनांच्या कार्याचं स्वरूप व कार्य वेगवेगळं असतं, त्यामुळे त्यातील व्यक्तींच्या सहभागाचं स्वरूप देखील वेगवेगळं असतं. पक्ष संघटनेत कार्यासाठी आपला पूर्ण वेळ देणारे कार्यकर्ते असतात. पक्षातील पदांवर राहून पक्षांसाठी ते कार्य करतात. हा त्यांचा राजकीय सहभागच असतो. परंतु सगळ्यांनाच या पद्धतीने पक्षासाठी काम करणं शक्य नसतं, म्हणून सामान्य सभासद त्यांना शक्य असेल तेवढे कार्य करतात. उदाहरणार्थ पक्षासाठी पैसा गोळा करणे, पक्षाने आवाहन केल्यावर स्वयंसेवक म्हणून काम करणे, हे सर्व लोक आपली इतर कामे, जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच फावल्या वेळात पक्षाचे काम करतात. काही वेळा शक्य असल्यास थोडा अधिक वेळ देखील देतात, परंतु तो त्यांच्या नियमित कामाचा भाग नसतो. असे लोक पक्षाचे प्राथमिक सदस्य देखील बनतात किंवा हिंतचिंतक बनून संघटनेच्या अहवालाला प्रतिसाद म्हणून काम करतात. एक गोष्ट मात्र निश्चित असते की ती म्हणजेच सामान्य सदस्य किंवा हितचिंतक म्हणून काम करणाऱ्या या व्यक्ती पक्षाचे विचार, ध्येय, धोरण, कार्यक्रम याला आपली बांधिलकी मानतात. पक्षाच्या नेत्यांबाबत त्यांना आस्था, जिव्हाळा, आदर असतो.
अशा सदस्यांमुळे संघटनेच्या कार्याला बळ मिळतं. त्यांच्या सदस्य संख्येमुळे संघटनेची देवाणघेवाण करण्याची क्षमता वाढते. हा सहभाग संघटना आणि व्यक्ती दोन्हींच्या राजकीय दृष्टीने महत्वाचा असतो. त्यानंतर पुढे सर्वसामान्य लोकांच्या सहभागाच्या पद्धती स्पष्ट केल्या की यामध्ये राजकीय पक्ष, संघटना यांच्या सभा बैठकांना उपस्थित राहणे, निदर्शने, मोर्चे यात सहभाग घेणे, राजकीय चर्चेत भाग घेणे, राजकीय घडामोडी कार्यक्रम यात रुची असणे आणि मतदान करणे अशा प्रकारचा समावेश गट क मध्ये होत असतो. सगळ्याच व्यक्तींना राजकारणात सारख्या प्रमाणात रस असतोच असं नाही. त्याचबरोबर सगळी सर्वसामान्य माणसं राजकीय सहभागात उदासीन असतात. बऱ्याच लोकांना राजकारणात स्वारस्य असतं, परंतु त्यांचे स्वरूप मर्यादित असते. काही कारणांमुळे काही लोक राजकीय पक्षाचे उघडपणे सभासद बनू इच्छित नाही, परंतु त्यांना आपल्या अवतीभोवती चाललेल्या गोष्टींची दखल घ्यावी असं वाटतं. म्हणूनच राजकीय पक्षांची जाहीर सभा असली तर असे लोक तिला उपस्थित राहून आपला सहभाग दाखवतात, किंवा एखाद्या प्रश्नांवर पक्षाने किंवा एखाद्या संघटनेने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चे, निदर्शने, हरताळ, बहिष्कार असे काही कार्यक्रम आखल्यास लोक त्यांच्या समानार्थ त्यात सामील होऊन आपला सहभाग दाखवतात. हा सहभाग काही वेळा उत्स्फूर्त असू शकतो, परंतु बऱ्याच वेळा संघटना योजनाबद्ध रीतीने ही कार्यक्रम ठरवून सर्वसामान्यांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देतात आणि लोक देखील अशी संधी घेतात. हे सर्व सहभागी लोक त्या संघटनांचे पाठीराखे किंवा सदस्य असतीलच असं नसतं. तत्कालीन प्रश्नांबाबतच्या आस्थेमधून ते त्यात भाग घेतात. निवडणुकीच्या काळात जेव्हा राजकीय पक्ष प्रचार सभा आयोजित करतात तेव्हा त्याला हजर असणारे सगळेच लोक काही त्या पक्षाचे समर्थक असतात असं नाही. काही वेळा कुतूहलापोटी, काही वेळा त्या घटनेने महत्व लक्षात घेऊन अशा कार्यक्रमांना उपस्थित असतात. राजकीय चर्चेत अनौपचारिकपणे भाग घेणे हा प्रकार देखील सर्वसामान्यांच्या बाबतीत दिसून येतो. चार व्यक्ती एकत्र आल्या म्हणजे राजकारणावर चर्चा घडू शकते. कुटुंबात, नोकरीच्या जागी, मित्रमंडळींच्या अनौपचारिक बैठकांमध्ये अशा चर्चा होतात. विशेषतः निवडणुकांच्या वेळी, एखाद्या महत्त्वाच्या राजकीय घटनेच्या वेळी लोक आपली मते मांडतात आणि त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया देण्यास इतरांना आपली भूमिका स्पष्ट करतात किंवा दुसऱ्याची या संदर्भातील भूमिका समजावून घेण्यास उपयोग होतो. एक प्रकारे लोकांचे राजकीय शिक्षण यातूनच होते आणि व्यवस्थेला समर्थन किंवा विरोध आकाराला येतो. अर्थात अशी चर्चा गटातील लोकांची वृत्ती, विचारांचा कल यांवर अवलंबून असते. काही लोकांना राजकारणात स्वारस्य असते, परंतु ते त्यावर फारशी चर्चा करण्याच्या स्वभावाचे नसतात. असे लोक वृत्तपत्र, रेडिओ, टीव्ही यांसारखी प्रसार माध्यमे, राजकीय पक्षांची प्रकाशने यांच्या साधनांनी राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या गोष्टींची माहिती घेत असतात. यांचा त्यांना आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी, एखाद्या गोष्टीबाबत आपले मत बनविण्यासाठी फार उपयोग होतो. त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या मतदानात उमटलेले दिसते. प्रत्यक्ष मतदान हा राजकीय सहभागाचा सर्वात प्राथमिक परंतु किमान असा कार्यक्रम आहे. प्राथमिक या अर्थाने ज्या राजकीय व्यवस्थांमध्ये निर्वाचनाची प्रक्रिया आहे तेथे नागरिकांना मताधिकार असतो आणि त्याला अन्य काही मार्गाने सहभाग शक्य नसला तरी हक्क म्हणून तो निदान मतदानाच्या मार्गाने आपल्या राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेऊ शकतो. दुसरं म्हणजे मतदान ही काही सतत चालणारी घटना नाही. निवडणुका असतात तेव्हाच मतदानाची संधी असते आणि विशिष्ट पातळीवर ठराविक कालावधीने निवडणुका होतात. दोन निवडणुकांच्या मधल्या काळात सहभागाच्या इतर कोणत्याही पद्धतीचा वापर न करता देखील व्यक्ती निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार वापरू शकतो. त्यानंतर पुढे आपण राजकीय सहभागाची व्याप्ती ही कशा प्रकारची आहे तर ती आपण पाहूयात. बघा, राजकीय सहभागाच्या 10 विविध पद्धती आहेत, तर त्यावरून राजकीय सहभागाचं स्वरूप आपण पाहूयात. परंतु सर्वच पद्धती सर्व प्रकारे राजकीय व्यवस्थेत सारख्याच महत्वाच्या नसतात. तसेच मतदानापासून ते सत्ताधारी बनण्यापर्यंत या सर्व पद्धती क्रमवारीने अस्तित्वात असतात असं नाही. या पद्धतीचे महत्व राजकीय व्यवस्थेप्रमाणे
आणि त्या देशातील राजकीय वातावरणाप्रमाणे भिन्न भिन्न असते. तसेच एकाच प्रकारच्या राजकीय व्यवस्थेत कालानुप्रमाणे सहभागाच्या पद्धतीचे महत्व बदलत जाते. थोडक्यात म्हणजेच व्यवस्थेनुसार सहभागाच्या पद्धतींवर मर्यादा पडतात. पारंपरिक समाजात राजकारण आणि समाजकारण यात ठळक अशी सीमारेषा नसते, म्हणून अशा समाजात सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसतो. तर विकसनशील देशांमध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा संस्था समांतरपणे चालत असतात, त्यामुळे सहभागावर काही प्रमाणात मर्यादा येते. सर्वंकष राज्य पद्धतीत किंवा हुकुमशाहीमध्ये सहभाग नियंत्रित असतो, कारण येथे सत्ताधारी विविध राजकीय स्तरांवरील सहभाग नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे मानतात. त्यामुळे कोणत्या प्रकारचा सहभाग मान्य करायचा हे सत्ताधारी ठरवतात. काही व्यवस्थांमध्ये निवडणुका किंवा मतदान यांना अजिबात थारा नसतो, अशा ठिकाणी हा प्रकार दिसत नाही. काही ठिकाणी नियंत्रित निवडणुका व मतदानाची सक्ती यांमुळे मतदानात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण फार मोठे दिसत असले तरी तो खऱ्या अर्थाने सहभाग आहे असे म्हणता येत नाही. सोव्हिएत युनियनमध्ये निवडणुकीत 98% पर्यंत मतदान होत असते, परंतु तेथे खुली राजकीय पक्ष पद्धती नसल्यामुळे सत्ता स्पर्धाच नव्हती. त्यामुळे मतदानातून व्यक्त झालेला पाठिंबा खरा आहे असं मानणं कठीण आहे. राजकीय सहभागात जी विविधता आढळते त्याला अनेक घटक कारणीभूत असतात. हे घटक केवळ राजकीय व्यवस्थेशी संबंधित असतात असे नाही, तर प्रत्येक देशातील विविध समाजातील सांस्कृतिक आर्थिक व्यवस्थांशी देखील त्यांचा संबंध असतो. राजकीय सहभागाचा संबंध व्यक्तीच्या राजकीय सामाजिकीकरणाशी असतो. त्यामुळे ज्या व्यक्तिगत आणि संख्यात्मक संबंधांद्वारे व्यक्तींना ज्या प्रमाणात प्रेरणा मिळते त्या प्रमाणात व्यक्तींमध्ये सहभागाची इच्छा निर्माण होते. उदाहरणार्थ वारंवार कुटुंबात राजकीय प्रश्नांची चर्चा होणे किंवा व्यक्तींचा मित्रगट राजकीय प्रश्नांची चर्चा करणारा असेल तर व्यक्तींचा सहभाग वाढवण्यास मदत होते. तसेच वृत्तपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणी, प्रसारमाध्यमे ही जितकी स्वतंत्र असतील त्या प्रमाणात व्यक्तीच्या सहभागावर परिणाम होतो. अर्थात अशा साधनापेक्षा व्यक्तीची आपण राजकीय गोष्टींबाबत किती भाग घ्यायचा याची इच्छा यावर व्यक्तीच्या सहभागाचं प्रमाण ठरतं. आणि अशी इच्छा व्यक्तीच्या व्यक्तिगत गुणांगुण आणि व्यक्तिमत्वाला कल यांवर अवलंबून असते. याशिवाय वंश, जात, धर्म, लिंगभेद, राहण्याचं क्षेत्र ग्रामीण किंवा शहरी इत्यादी सामाजिक घटक देखील व्यक्तींच्या सहभागावर नियंत्रण ठेवतात. राजकीय व्यवस्थेचे स्वरूप लोकशाही, हुकुमशाही किंवा सर्वंकष राजव्यवस्था, राजकीय विचार प्रणाली, पक्ष पद्धती, घटनात्मक व्यवस्था, निर्वाचनाची पद्धत यांसारखी राजकीय घटनांवर देखील सहभागाची व्याप्ती अवलंबून असते. अर्थातच लोकशाही व्यवस्थेत सहभागाला अधिकच महत्व प्राप्त होत असतं. तेथे राजकारण सहभाग मुक्त असतो आणि त्या संदर्भात मतदान प्रक्रियेचं फार महत्व असतं. तर त्यामध्ये आपण मतदान प्रक्रिया पाहूयात. सहभाग आणि मतदान प्रक्रिया कशा प्रकारची असते तर बघा, लोकशाहीच्या व्याख्येतच लोकांचा सहभाग गृहीत धरलेला आहे. किंबहुना जितका लोकांचा सहभाग तितकी ती लोकशाही अधिक प्रगत असं मानलं जातं. प्राचीन ग्रीसमधील अथेन्स सारख्या नगर राज्यात किंवा प्राचीन भारतातील गणराज्यात राज्यातील सर्वच लोक कायदे करण्यात किंवा प्रशासकीय निर्णय घेण्यात भाग घेत असतात. परंतु आधुनिक राज्यात लोकसंख्या व भौगोलिक विस्तारामुळे हे शक्य नाही, म्हणून प्रतिनिधिक लोकशाहीची कल्पना पुढे आली आणि हे आपण यापूर्वीच पाहिलं. अशा प्रातिनिधिक लोकशाहीला प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचं कार्य मतदान प्रक्रियेमुळे घडून येतं. प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये लोकांनी ठराविक कालावधीसाठी म्हणजे 4-5 वर्ष इत्यादी आपले प्रतिनिधी निवडावेत व त्या प्रतिनिधींनी राज्य चालवावे, शासन करावे असं अभिप्रेत असतं. लोक प्रतिनिधी बनण्यास अनेक सत्ता शोधक सत्तांगाक्षी इच्छुक असतात. अशा स्पर्धकातून आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी लोक मतदान करतात. बहुसंख्य मतदारांचा पाठिंबा असणारे निवडून येतात. याबाबतचे तपशील मतदान विषयक कायदे नियम यानुसार ठरतात. वेगवेगळ्या राज्यात याबाबत भिन्नता असते. निर्वाचित प्रतिनिधी ठराविक काळ लोकांसाठी राज्यकारभार चालवतात, समोर आलेले प्रश्न सोडवण्यासाठी निर्णय घेतात,
या काळात त्यांनी काम करण्याचा जनादेश आहे असं मानलं जातं. तो कार्यकाळ संपल्यावर पुन्हा निवडणुका घेऊन त्या प्रतिनिधींना पुन्हा जनादेश दिला जातो किंवा त्यांच्या जागी नवे प्रतिनिधी निवडले जातात व पुढील कार्यकालासाठी नवा जनादेश दिला जातो. या निवडणुकीच्या प्रक्रियेत लोकांना जो मतदानाचा अधिकार असतो तो सहभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. राजकीय सहभागाच्या विविध प्रकारांपैकी मतदान हा प्रकार असा आहे की ज्यात सर्वांना सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध असते. एक काळ असा होता की मतदानाचा अधिकार अत्यंत मर्यादित होता, तेव्हा समाजातील फारच थोड्या लोकांना या प्रकारात सहभागी होता येत असायचं. परंतु अलीकडच्या काळात प्रौढ सार्वत्रिक मताधिकाराचे तत्व सर्वत्र स्वीकारल्याचं दिसतं. त्यामुळे व एक वयाची अट सोडली तर इतर कोणत्याच आधारावर म्हणजेच वंश, जात, लिंग, धर्म, भाषा इत्यादी मतदानाचा अधिकार देण्याबाबत भेदभाव केला जात नाही. त्यामुळेच मतदान हा सहभागाचा सर्वात व्यापक प्रकार आहे. राजकीय स्तरावर असणाऱ्या राजकारणात स्वारस्य असणाऱ्या सर्वांनाच मतदानामुळे फारसे कष्ट न घेता राजकीय सहभागाची संधी मिळते. याशिवाय इतर प्रकारांबाबत मात्र संधीवर मर्यादा पडतात. मतदान हा सहभागाचा सार्वत्रिक असा प्रकार आहे, म्हणून त्याचं महत्व आहे. मतदानाचे राजकीय सहभागाच्या दृष्टीने तसेच इतरही अनेक दृष्टीने महत्व आहे. मतदानात अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. उदाहरणार्थ प्रतिनिधींच्या गुणांची चर्चा करणे, त्यांच्या कार्यांचं मूल्यमापन करणे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी संघटित होणे, पक्षाच्या झेंड्याखाली त्यांचा प्रचार करणे, त्यांच्यासाठी निधी गोळा करणे किंवा अन्य मार्गाने प्रचार कार्यात सहाय्य करणे, या सर्व गोष्टी मतदार निवडणुकीचा भाग म्हणून करतात. ही सर्व राजकीय सहभागाची उदाहरण आहेत. अशा सहभागातून लोकांची त्या राज्य व्यवस्थेची बांधिलकी वाढते, लोकांचा त्या व्यवस्थेला पाठिंबा मिळतो आणि व्यवस्था सुदृढ बनते. संकटकाळी परिस्थितीशी मुकाबला करण्याची व्यवस्थेची क्षमता वाढते आणि त्यातून व्यवस्थेचे बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं सामर्थ्य देखील वाढतं. परिणामतः अशी व्यवस्था दीर्घकाळ टिकून राहते, स्थिर राहते. या सर्व कारणांमुळे सहभागात मतदानाचं महत्व हे अनन्य साधारण आहे. आता आपण विविध मतदान पद्धती हा घटक पाहणार आहोत. तर बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला मतदानाचे सिद्धांत सांगता येतील, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निवडणुकीतील फरक सांगता येईल, प्रमाणशीर मतदानाच्या वेगवेगळ्या पद्धतींची ओळख समजेल, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष लोकशाही ही कशी सिद्ध होते हे देखील आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजून येणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा, या आधीच्या घटकात लोक राज्य व्यवस्थेत कसे सहभागी होतात हे आपण पाहिलं. सहभागी होण्याचा एक सामान्य प्रकार म्हणजे मतदान होय. प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा उपयोग केला जातो. तथापि लोकांची एखाद्या धोरणास मान्यता आहे की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा मतदान घेतलं जातं. आता हे मतदान कोणी करायचं? प्राचीन ग्रीसमध्ये अरिस्टॉटल या तत्ववेत्त्याने नागरिकांची लक्षणं सांगताना म्हटलं होतं की ज्याच्यावर राज्य केलं जातं आणि जो राज्यकारभारात भाग घेतो तो नागरिक. मतदान हे सहभागाचे साधन मानले तर मग मतदानाचा अधिकार असणे हे नागरिकांचे लक्षण मानायला पाहिजे. प्राचीन ग्रीस नगर राज्यात व भारतीय गणराज्यात लोक राज्यकारभारात सहभागी होत, परंतु हा अधिकार ग्रीसमध्ये फक्त नागरिकांनाच असायचा, गुलामांना नाही. भारतीय राज्य गणराज्यात देखील तो काही उच्च कुलोत्पन्न लोकांपुरताच मर्यादित होता. 1832 पर्यंत मताधिकार मर्यादित लोकांनाच होता. नंतर क्रमाक्रमाने वाढत जाऊन सर्वात शेवटी 1928 साली तो स्त्रियांना देखील मिळाला. तर आता आपण पुढे या मताधिकाराचं सिद्धांत पाहूयात. बघा, सुरुवातीस हा मताधिकार मर्यादित लोकांनाच असायचा, कारण जे लोक राज्य चालवण्यास योग्य आहेत अशांनाच हा अधिकार मिळावा. ज्यांना ही पात्रता नाही त्यांना हा अधिकार देणे युक्त नाही असं मानलं जायचं. इंग्लंडमध्ये सुरुवातीला हा अधिकार फक्त जे लोक कर भरतात त्यांनाच होता, असे लोक जबाबदार नागरिक मानले जायचे. काही देशात यासाठी किमान शिक्षणाची अट देखील घालण्यात आली आणि अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्त्रिया मताधिकारासाठी पात्र समजले जात नसायच्या. अमेरिकेत
कृष्णवर्णी यांना हा अधिकार 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत नव्हता. दक्षिण आफ्रिकेत सुद्धा गेल्या दशकापर्यंत हा अधिकार फक्त श्वेतवर्णीय नागरिकांनाच होता. तथापि वरचेवर मर्यादित मताधिकाराचा हा सिद्धांत मागे पडत गेला. अर्थात सर्वच देशात हा अधिकार फक्त तेथील नागरिकांनाच असतो, परकीय रहिवाशांना असत नाही. याला अपवाद आहे ते म्हणजे इंग्लंडच. तेथे राष्ट्रकुलातील नागरिकांना सुद्धा काही अटींवर हा अधिकार मिळायचा. त्यामध्ये बघा आपण सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा सिद्धांत पाहूया. तर या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या सिद्धांतानुसार प्रत्येक नागरिकास हा अधिकार नैसर्गिकरित्या प्राप्त होतो असं मानलं जातं. देशातील सर्व नागरिक व्यक्ती म्हणून समान मानले पाहिजे. श्रीमंत गरीब, सुशिक्षित निरक्षर, ग्रामीण शहरी, स्त्री पुरुष असे किंवा धर्म, वंश, जात यांसारख्या घटकांवर आधारित व्यक्ती व्यक्तीस भेद असले तरी देखील नागरिक म्हणून त्यांचे अधिकार व कर्तव्य समान मानले पाहिजे असं तत्वज्ञान मांडलं जाऊ लागलं. राज्य ही काही उच्च कुलोत्पन्न लोकांची मिरास नाही, तर ती सर्व नागरिकांची संस्था आहे. जनतेच्या सार्वभौमत्वाची ही संकल्पना 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर लोकप्रिय झाली. स्वातंत्र्याबरोबरच समता या मूल्याला देखील महत्व प्राप्त झालं. अर्थातच मग सर्व भेद बाजूला सारून प्रत्येक प्रौढ नागरिकास एक मत असावं असा विचार मांडण्यात येऊ लागला. सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांसाठी इंग्लंड, अमेरिका यांसारख्या लोकशाही देशात चळवळी झाल्या. त्याचं फलित म्हणून तेथे प्रौढ मताधिकार मान्य झाला आहे. भारतात वसाहत काळात 1947 पूर्वी मताधिकार मर्यादित लोकांनाच होता. 1950च्या संविधानानुसार तो 21 वर्षावरील सर्व स्त्री पुरुषांना देण्यात आला. तो आता 18 वर्षावरील सर्व नागरिकांना दिला गेला आहे. त्यामध्ये पुढे आता आपण सर्वंकष व्यवस्थेतील मतदानाचं कार्य पाहूयात. बघा, निवडणुका, मतदान हे लोकशाही निदेशक शब्द असले तरी हुकुमशाही असलेल्या किंवा सर्वंकष राजसत्ता असलेल्या देशात देखील बऱ्याचदा निवडणूक होत असताना दिसतात. त्यामुळे सामान्य माणसांना गोंधळल्यासारखं वाटणं स्वाभाविकच आहे. या निवडणुका व त्यांची उद्दिष्ट वेगवेगळ्या प्रकारची असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. हुकुमशाही किंवा एकपक्षीय अधिसत्ता असणाऱ्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित असतं. तेथे भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य नसतं. त्यामुळेच सरकारवर टीका करणे, त्यास विरोध करणे हा गुन्हा मानला जातो. त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाते. निवडणुका घेतल्या गेल्या तरी त्यात फक्त सत्ताधारी पक्षच उमेदवार उभे करतो. विरोधी पक्षच नसल्यामुळे खरे प्रतिस्पर्धी उमेदवार नसतात. अर्थातच राज्यकर्त्या पक्षाचे उमेदवार एकमताने किंवा प्रचंड मताधिक्याने निवडून येतात. मग निवडणुका होतातच का असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर असं की आधुनिक काळात केवळ सैनिकी बळाच्या जोरावर लोकांचा किमान पाठिंबा असल्याशिवाय राज्य चालवता येणं अशक्य आहे. शिवाय अशा देशात दावा केला जातो की सत्ताधारी पक्ष खरा सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करतो. लोकांचे हित हे फक्त त्यालाच कळते. तेव्हा आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे हे प्रदर्शित करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो. त्यामुळे बिनविरोध किंवा जवळजवळ सर्व मते मिळवून निवडून आलेलं सरकार हे खरं लोकांचं लोकशाहीवादी सरकार आहे असा दावा करणे सोपं होतं. त्याला विरोध करणारे हे लोकांचे व देशाचे शत्रू आहेत असं मानलं जाणं शक्य होतं. तांत्रिकदृष्ट्या बहुसंख्य लोकांनी निवडलेले म्हणून अशी राज्य स्वतःच हुकुमशाही न म्हणवता जनतेची लोकशाही अशी बिरुदे मिरवतात. त्या तत्वज्ञानाच्या आधारावर त्यांना अधिमान्यता देखील मिळते. त्यानंतर पुढे प्रत्यक्ष निवडणूक पाहूयात आपण. बघा, सर्वांना समान मते असतात आणि ज्या व्यक्तीला किंवा उमेदवाराला बहुसंख्य मते मिळतात तो जिंकतो हे लोकशाहीचं सूत्र आहे. परंतु निवडणुकींचा वापर जसा जसा वाढत गेला तसा तसा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यात अनेक बदल देखील होत गेले आणि त्यातूनच निर्माण झालेल्या दोन प्रमुख पद्धती म्हणजेच प्रत्यक्ष निवडणूक पद्धत आणि एक दुसरी अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत. बघा, प्रत्यक्ष निवडणुकीत जे उमेदवार निवडणुकीस उभे असतात त्यांच्या बाजूने किंवा विरोधात मते नोंदवली जातात. ज्या उमेदवाराला सर्वाधिक किंवा बहुसंख्य मते मिळतात तो निवडून आला असं जाहीर होतं.
अनेक देशात ही पद्धत प्रचलित आहे. इंग्लंड, अमेरिका इत्यादी देशात कायदे मंडळाचे सदस्य या पद्धतीने निवडून येतात. त्यानंतर पुढे अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत पाहूयात. बघा, जेथे मतदारसंघ खूप मोठा आहे किंवा निवडून द्यायच्या प्रतिनिधींसंबंधी अधिक चौकसपणे मतदान व्हावे अशी अपेक्षा असते आणि सामान्य मतदारास त्यांची माहिती असण्याची शक्यता कमी असते, तेथे अप्रत्यक्ष निवडणुकाचा अवलंब केला जातो. या पद्धतीतच मतदार प्रथम एक मतदार समूह किंवा मतदार गृह निवडतात. या समूहातील निवडलेले प्रतिनिधी मग अंतिम उमेदवारातून निवड करतात. म्हणजे या पद्धतीत निवडणूक दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात सर्व मतदार आपले प्रतिनिधी निवडतात आणि नंतर हे प्रतिनिधी स्पर्धक उमेदवारातून पदाधिकाऱ्याची निवड करतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड या पद्धतीने केली जात असते. यात सामान्य नागरिक मतदार जे मतदार समूह निवडतात त्यातील प्रतिनिधी उभ्या असलेल्या उमेदवारातूनच एकाची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करतात. निवडणूक झाल्यावर या मतदार समूहाचे काम संपते व ते बरखास्त होते. काही ठिकाणी असा मतदार समूह इतर कामासाठी वापरला जातो किंवा हवे तर असे म्हणू की सामान्य मतदारांनी इतर संदर्भात निवडलेले प्रतिनिधी एकत्र येऊन त्यांचा एक मतदार समूह बनतो. त्यांच्याकडून निवडणुकीचे काम संपल्यावर समूह म्हणून त्यांचे अस्तित्व संपले तरी त्यातील प्रतिनिधी आपली मूळ कार्य करीत राहतात. उदाहरणार्थ, भारतात राष्ट्रपतींची निवड ही अप्रत्यक्षपणे केली जाते. म्हणजेच सामान्य नागरिकांना जे आमदार व खासदार प्रत्यक्षपणे निवडलेले असतात त्या सर्वांचा मिळून एक मतदार समूह बनतो. ते मग राष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदान करतात. निवडणूक संपल्यावर मतदार समूहांचं काम संपतं, परंतु त्यातील आमदार खासदार आपले मूळ अनुक्रमे विधानसभा किंवा लोकसभा सदस्यत्वाचं काम करत राहतात. भारताच्या घटक राज्यातील काही विधान परिषद सदस्यांची निवड देखील अप्रत्यक्ष निवडणुकीत होते. यातील प्रत्यक्ष निवडणुकीचा गुण असा सांगता येईल की त्यात मतदार व निर्वाचित पदाधिकारी यांच्यात प्रत्यक्ष संबंध असतो, त्यामुळे पदाधिकारी आपल्या मतदारांना जबाबदार असतात. मतदार त्यांना त्यांच्या कार्याचा जाब देखील विचारू शकतात, परंतु यातील मतदार संघ मोठे असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी खूप साधन संपत्ती लागते. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीत मात्र मतदान समूह आटोपशीर असल्यामुळे उमेदवारांचं काम हे सोपं होतं. त्यानंतर पुढे आता आपण सापेक्ष बहुमत निवड पद्धती पाहूयात. बघा, जेव्हा मतदार आपले प्रतिनिधी निवडतात तेव्हा साहजिकच अशी अपेक्षा केली जाते की ते मतदारांचे प्रतिनिधी असावेत. म्हणजे त्यांच्यात मतदारांच्या वैशिष्ट्यांचं प्रतिबिंब पडावं. ते खऱ्या अर्थाने मतदारांचे प्रतिनिधी व्हावेत. त्यासाठी जगात वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत. त्यातील काही प्रमुख पद्धतींची आपण माहिती घेऊया. सापेक्ष बहुमत निवड पद्धतीत एका पदासाठी अनेक उमेदवार स्पर्धक असतात. त्यांना जी मते पडतात त्यातील ज्याला सर्वाधिक मते मिळतात तो निवडून आला असे जाहीर होतं. ही पद्धत काहीशी घोड्याच्या शर्यतीसारखी आहे असं म्हटलं जातं. जो घोडा प्रथम अंतिम रेषा ओलांडतो तो जिंकतो. परंतु या पद्धतीत निवडून आलेल्या एकूण मतांपैकी बहुसंख्य म्हणजे अर्ध्याहून अधिक मते मिळतीलच असं सांगता येत नाही. इतर कोणा उमेदवारापेक्षा त्याची मते जास्त असली तर इतर सर्व उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा ती अधिक असतीलच असं नाही. समजा निवडणुकीत चार उमेदवार अ ब क ड असे आहेत आणि 100 मतदार आहेत. समजा त्यांनी दिलेली मते आपण पाहूयात. बघा, अ उमेदवाराला 24 मतं, ब उमेदवाराला 32 मते, क उमेदवाराला 19 मतं, तर ड उमेदवाराला 25 मतं. या मतविभागणीनुसार ब निवडून आला असं मानलं जाईल, कारण त्यास सर्वाधिक म्हणजेच 32 मतं आहेत. पण इतर उमेदवारांना 60 मतदारांनी मते दिलेली आहेत, म्हणजेच त्यामध्ये कदाचित ब त्या पदासाठी योग्य नाही असं असू शकेल, परंतु ती मते विभागली गेल्यामुळे एकूण मतदारांपैकी बहुसंख्याकांना नको असताना देखील ब निवडून येईल. इंग्लंड, भारत या देशात विधिमंडळ व संसद सदस्यांच्या निवडीसाठी ही पद्धत वापरली जाते. याचा एक उघड परिणाम असा देखील दिसतो की एखाद्या पक्षास मिळालेली मते व त्यास मिळालेल्या जागा यात तफावत पडते.
उदाहरणार्थ 40% मतं मिळून देखील एखाद्या पक्षास संसदेतील 67%हून अधिक जागा मिळू शकतील. त्या पक्षाच्या विरोधी मते अधिक असूनही ती अनेक लहान मोठ्या पक्षात विभागली जातात. 1977 पूर्वी भारतात अनेकदा काँग्रेस पक्षास सार्वत्रिक निवडणुकीत अर्ध्याहून कमी मते मिळून देखील त्या संसदेत बहुमत मिळत असायचं. ते यामुळेच तत्वतः या पद्धतीत आणखी एक दोष सांगितला जातो, तो म्हणजेच यात पराभूत उमेदवारांनी जी मते पडतात ती वाया गेल्यासारखी वाटतात, कारण त्यांचे प्रतिनिधित्व कोण करणार? म्हणजेच निर्वाचित उमेदवाराला बहुसंख्य मते मिळाली आहेत असं मानलं तर बाकीच्या मतदारांना कोणीच वाली राहत नाही. भारतात काही समाज घटकांची संख्या लक्षणीय असूनही ते पूर्ण देशभर विखुरलेले असल्यामुळेच त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही असं सांगितलं जातं. अशा समाज घटकांना मग साहजिकच राज्याबद्दल ममत्व वाटणार नाही, ते मुख्य प्रवाहापासून वेगळे पडत जातात. असे दोष टाळण्यासाठी काही देशात इतर मतदान पद्धतींचा देखील वापर केला जातो. त्यानंतर पुढे आता आपण पुनर्मतदान पद्धती पाहूयात. बघा, आत्ताच सांगितल्याप्रमाणे मतदान पद्धतीतील दोष टाळण्यासाठी आपल्याला पुनर्मतदान पद्धतीचा उपयोग करता येईल. जेव्हा एकच प्रतिनिधी निवडून द्यायचा असतो आणि निवडणुकीची लढत दोन उमेदवारातच होते, तेव्हा निवडून येणाऱ्या उमेदवारास स्पष्ट बहुमत मिळतं, म्हणजेच एकूण मतदानाच्या अर्ध्याहून अधिक. परंतु उमेदवार अधिक असतील तर विजयी उमेदवार स्पष्ट बहुमत न मिळवता इतर कोणापेक्षा अधिक सापेक्ष मतं मिळून निवडून येऊ शकतो, हे आपण पाहिलंच. हा प्रसंग टाळण्यासाठी पुनर्मतदानाची पद्धत ही अवलंबली जाते. यात पहिल्या मतदानानंतर कोणास स्पष्ट बहुमत मिळालं नसेल तर सर्वाधिक मते मिळालेल्या पहिल्या दोन उमेदवारात पुन्हा लढत होते. त्यात ज्याला अधिक मते पडतील तो निवडून येईल. म्हणजे बघा, आपण यापूर्वी जे उदाहरण घेतलं अ ब कडच, तर त्यामध्ये बघा आपल्याला पुन्हा ब व ड यांच्यामध्ये निवडणूक घ्यायला लागेल. आणि ही पद्धत फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी वापरली जाते. ही पद्धत स्पष्ट बहुमत पाहण्यासाठी योग्य असली तर दोनदा मतदान घेण्यात अधिक पैसा व वेळ लागतो, त्यामुळे फार मोठ्या देशात अशी दोन वेळा निवडणूक घेण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्याचप्रमाणे गरीब देशास ते परवडणारा देखील नाही. शिवाय दुसऱ्यांदा घेतलेल्या मतदानात पहिले सर्वच मतदार मतदान करतील याची खात्री देखील नसते. अशा या पद्धतीच्या काही मर्यादा देखील आहेत. त्यानंतर बघा, आता आपण प्रमाणशीर मतदान पद्धती पाहूयात. ढोबळमानांना असं म्हणता येईल की या पद्धतीत सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळतं. कोणाचेही मत वाया जात नाही यासाठी बहुसदस्य मतदार संघ असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या मतदार संघातून निवडून द्यायच्या प्रतिनिधींची संख्या एकाहून अधिक असणे उपयोगी असतं. या पद्धतीत मतदारास एकच मत असतं, पण उभ्या असलेल्या उमेदवारातून आपल्या पसंतीचा क्रम तो लावतो. मतदान पत्रिकेत उमेदवारांच्या नावापुढे आपल्या पसंतीचा क्रम लिहावा लागतो. निवडून येण्यासाठी एका सूत्रानुसार काही किमान मतं मिळणे आवश्यक असतं, यालाच इंग्रजी कोटा असं देखील म्हणतात. तर बघा, याचं सूत्र कसं आहे. एकूण वैध मत संख्या डिवायडेड बाय निवडून द्यायच्या प्रतिनिधींची संख्या, समजा निवडून द्यायच्या प्रतिनिधींची संख्या प्लस एक आणि इकडे प्लस वन. तर अशा प्रकारचं ते सूत्र आहे. बघा, आपण मागे जे उदाहरण पाहिलं तर तेच जर पुढे घ्यायचं बघितलं तर असं म्हणता येईल की त्या मतदारसंघातून समजा दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत आणि मतदार 100 आहेत, त्यांनी दिलेली सर्व मतं देखील वैध आहेत, म्हणजेच नियमानुसार बरोबर आहेत. तर आता हे जे सूत्र बघितलं तर त्या सूत्रावरून कोणाही उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 34 मतं मिळवावी लागतात. तर समजा असं असेल, त्याच्यामध्ये एकूण वैध मतसंख्या असतील 100, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये निवडून द्यायच्या प्रतिनिधींची संख्या असेल 2, त्याला प्लस आपल्याला 1 करायचंय आणि प्लस 1. हे जर सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येईल 34, ठीक आहे. म्हणजे ही 34 मते हे काय आहे, हा आहे कोटा झाला. समजा चार उमेदवारांना मिळालेल्या प्रथम क्रमांकाची मतं बघा आपण पाहूयात. तर बघा, आता अ ब कड उमेदवारांचं घेऊया. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्या क्रमांकाची मते आणि दुसऱ्या क्रमांकाची मते दोन्ही मतं पाहूयात.
बघा, पहिल्या क्रमांकाच्या मतांमध्ये अ ला 24 मिळाले, ब ला 32 मिळाले, क ला 19 मिळाले आणि ड ला 25 मिळाले. आणि दुसऱ्या क्रमांकाच्या मतांमध्ये बघा, अ ला 10 मत मिळाले, ब ला 2, क ला काहीच नाही आणि ड ला 7 मत मिळाले. तर ज्या उमेदवारास प्रथम क्रमांकाची सर्वात कमी मतं मिळाली आहेत तर त्याला क ला म्हणजेच त्याला बाद करून टाकलं दुसऱ्या याच्यामध्ये, म्हणजेच मिळालेल्या 19 मतांची विभागणी आपल्याला त्या मतदारांनी मतपत्रिकेत दर्शवलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला दिली जातील. म्हणजेच समजा या 19 मतदारांनी आपले दुसऱ्या पसंतीचे मत असं दर्शवलं आहे अ ला 10, ब ला 2, ड ला 7, तर मग ब ला किमान 32+2 मते मिळून तो निवडून येईल. तसंच अ ला किमान 24+10 मिळून देखील तो देखील निवडून येईल. जर दुसऱ्या फेरीची मतमोजणीत देखील कोणास किमान मतं पडली नाहीत तर पुन्हा सर्वात कमी मतं मिळालेल्या बाद करून त्यांच्या मतांचं वाटप उरलेल्या उमेदवारां तिसऱ्या पसंतीच्या क्रमानुसार होईल. म्हणजे एखाद्या उमेदवारास किमान पेक्षा अधिक मतं दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत मिळाली तर ती अतिरिक्त मतं सुद्धा त्यातील पसंतीनुसार उरलेल्या उमेदवारांमध्ये वाटली जातात. सर्व मतपत्रिकांमधील क्रमानुसार मतांची मोजणी करून देखील जर कोणाच व्यक्तीने तो मताचा कोटा पूर्ण करता आला नाही तर मिळालेल्या मतानुसार सर्वाधिक मते मिळवणारे उमेदवार हे निवडून येतात. या पद्धतीचा उपयोग भारतात राज्यसभा सदस्य निवडण्यासाठी केला जातो. या पद्धतीचा गुण म्हणजे कमीत कमी मते वाया जाऊन आपल्या पसंतीचे उमेदवार निवडल्याचं समाधान मतदारास मिळतं. यानंतर पुढे यादी पद्धत पाहूयात. बघा, प्रमाणशीर मतदान पद्धतीचा आणखी एक प्रकार आहे तो म्हणजेच यादी पद्धत. यात देशातील प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी तयार करतो. जितक्या जागा भरायच्या तितकी नावे प्रत्येक यादीत असतील. मतदाता आपले मत एका विशिष्ट उमेदवारास न देता पक्षास देईल आणि सर्व पक्षांना त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळेल. उदाहरणार्थ समजा 100 जागा भरायच्या आहेत आणि 4 पक्षांनी निवडणुकीत भाग घेतला आहे आणि त्यांना मिळालेल्या मताचं प्रमाण बघा. समजा अ गटाला मिळालं 30%, ब ला आहे 28%, क ला आहे 22% आणि ड ला आहे 20%. समजा अ ला आहे 30%, ब ला आहे 28%, क ला आहे 22 आणि ड ला आहे 20%. तर बघा, असं जर दिलं असेल तर त्या पक्षांना तितके सदस्य आपण दिलेल्या यादीतून निवडता येतात. निवडणुकीआधी प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी करील आणि त्यातील क्रमानुसार त्या पक्षास मिळालेल्या प्रतिनिधित्वाचं वाटप होईल. जर्मनीत काही प्रमाणात या पद्धतीचा उपयोग केला जातो. या पद्धतीत अल्पसंख्याकांनाही प्रतिनिधित्व मिळतं खरं, परंतु कोणास प्रतिनिधी करायचे हे पक्षाच्या हातात असल्यामुळे त्यांच्यावर पक्षाची घट्ट पकड असते. एक प्रकारे त्या प्रतिनिधींवर पक्षाची हुकुमशाहीच चालते. ही पद्धत सुसंघटित राजकीय पक्ष पद्धती असलेल्या देशातच उपयोगी ठरते. जेथे स्वतंत्र उमेदवार असतात तेथे या पद्धतींवर मर्यादा पडतात. त्यानंतर पुढची पद्धत पाहूयात, संचयी मतदान पद्धती. बघा, यात जितके प्रतिनिधी निवडून द्यायचे तितकी मते प्रत्येक मतदाराला असतातच. शिवाय त्याला आणखी एक सवलत देखील असते, ती म्हणजे तो आपली सर्व मते एकाच उमेदवारास देऊ शकतो किंवा अनेक उमेदवारात विभागून देऊ शकतो. या पद्धतीचा फायदा असा की अगदी लहान अल्पसंख्याक समूहाला सुद्धा आपली सर्व मते एकत्र केल्यामुळे थोडे तरी प्रतिनिधित्व मिळण्याची खात्री असते. या दोन्ही पद्धतीत मतदार संघ खूप मोठे झाल्यामुळे प्रतिनिधी आणि मतदार यांच्यात पुरेसा संपर्क राहत नाही. शिवाय संख्येने कमी असून देखील प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असल्याने लहान लहान पक्ष स्थापन करण्याकडे प्रवृत्ती वाढते. अल्पसंख्याकात अलगत्वाची भावना जोपासली जाण्याचा धोका असतो. त्यानंतर पुढची पद्धत आहे पर्यायी मत पद्धती. बघा, या प्रमाणशीर मतदान पद्धतीमध्ये सांगितलेल्या पद्धतीत काहीशी सुधारणा आहे. ही पद्धत एक सदस्य मतदारसंघात वापरली जाते, म्हणजे तेथून निवडायचा प्रतिनिधी एकच, परंतु मतदारांना मात्र उभ्या असलेल्या उमेदवारांचा आपल्या पसंतीनुसार क्रम लावता येतो. एखाद्यास एकूण मतदारांच्या पहिल्या पसंतीची मते त्या मतदारसंघात स्पष्ट बहुमत मिळण्या एवढे मिळाली तर उत्तमच. सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद होऊन त्याची मते त्यातील दुसऱ्या पसंतीनुसार विभागली जातात.
हा क्रम कोणा एकाला स्पष्ट बहुमत मिळेपर्यंत चालू असतो. आपल्याकडे राष्ट्रपतींची निवड या पद्धतीनुसार होते. याचा गुण एवढाच की जो उमेदवार निवडून येतो त्यास अर्ध्याहून अधिक मतदात्यांनी पसंत केलेलं असतं. त्यानंतरचं पुढचं पाहूयात, व्यवसायात्मक प्रतिनिधित्व. बघा, आतापर्यंत आपण पाहिलेल्या मतदान पद्धतीतील एक समान धागा म्हणजे ती सर्व भौगोलिक तत्वावर आधारलेल्या मतदारसंघाचा वापर करतात. त्यात प्रतिनिधी निवडण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या देशाची विभागणी मतदारसंघात केली जाते. प्रत्येक मतदारसंघातील मतदार त्या मतदारसंघातून उभ्या असणाऱ्या उमेदवारांकडून आपली निवड करतात. परंतु एखाद्या विभागात राहणाऱ्या लोकांचे हितसंबंध समान असतीलच असं नाही. आधुनिक काळात प्रत्येकाची ओळख त्याच्या व्यवसायावरून होते. प्रत्येक जण आपण बराचसा वेळ आपल्या कामाच्या जागी कार्यालय, कारखाना, दुकान किंवा शेतात घालवतो. तिथे काम करणाऱ्या इतर लोकांशी त्यांचे स्नेह संबंध जुळतात. शेजारी राहणाऱ्या परंतु वेगवेगळ्या व्यवसायातील व्यक्तीतील संबंधांपेक्षा हे संबंध अधिकच दृढ असतात. तेव्हा असं एक मत मांडलं जातं की प्रतिनिधींची निवड भौगोलिक तत्वावर न करता ती व्यवसायापरत्वे केलेल्या मतदारसंघातून करणे अधिक अर्थपूर्ण ठरू शकेल. हे मत 20व्या शतकाच्या सुरुवातीस युरोपमध्ये बरेच लोकप्रिय होते. त्याला विशेषतः फासिस्ट नाझी व काही प्रमाणात समाजवादी विचार प्रणालींनी पाठिंबा दिला. काही देशात त्यांचा अंगीकार देखील झाला, परंतु त्याचा फार काळ टिकाव लागला नाही. त्याचं एक कारण असं म्हणावं लागेल की या विचारसरणीत व्यक्तीला व्यक्ती म्हणून महत्व न देता त्याला एखाद्या संघटित व्यावसायिक समूहाचा भाग म्हणून पाहिलं जातं. ही कल्पना उदारमतवादाशी विसंगत आहे. उदारमतवादाचा पाया व्यक्ती हा आहे. एकंदरीत पाहता व्यवसायात्मक प्रतिनिधित्वाच्या तत्वास बराच विरोध उदारमतवाद्यांकडून झाला. व्यवसायाच्या आधारावर लोकांची वर्गवारी करणे अशक्यप्राय आहे. अशा वर्गवारीमुळेच समाजाचे ऐक्य धोक्यात येतं. वकील, दुकानदार, कामगार यापेक्षा एक नागरिक म्हणून प्रत्येकाने राष्ट्राचा आणि त्याच्या हिताचा विचार करायला हवा. व्यक्तीच्या जीवनाची अशी कप्प्यात विभागणी करणं बरोबर होणार नाही. हे सर्व या विरोधाचा आधार होतं. तथापि जर विचार केला की काही एका सत्याचा अंश आहे ते मान्य करण्यासाठी म्हणून की काय, अनेक लोकशाहीवादी देशात व्यवसायांना काही प्रमाणात विधिमंडळात प्रतिनिधित्व दिलं जातं. उदाहरणार्थ महाराष्ट्र विधान परिषदेतील 1/12 सदस्य माध्यमिक शाळेतील शिक्षक निवडतात. 1/12 सदस्य पदवीधर निवडतात. स्वातंत्र्यापूर्वी जमीनदार वर्ग, उद्योगपतींच्या संघटना यांना कायदेमंडळात प्रतिनिधित्व दिलं गेलं होतं. आता आपण मतदारसंघाचे प्रकार पाहूयात, एकल, बहुल आणि जातीय. बघा, निवडणुकीसाठी सर्व देशाची विभागणी भौगोलिक तत्वावर काही मतदारसंघात केली जाते आणि त्यामधून प्रतिनिधी निवडले जातात. हे यापूर्वीच सांगितलं आहे. परंतु या मतदारसंघात देखील काही प्रकार असतात. तर त्यातला पहिला प्रकार पाहूयात आपण, एकल बहुल मतदारसंघ. बघा, प्रत्येक मतदारसंघातून किती प्रतिनिधी निवडून येतात यावरून त्यांचे एकल म्हणजे एक सदस्य किंवा बहुल म्हणजे बहुसदस्य मतदारसंघ असे दोन प्रकार पडतात. यातील पहिल्या प्रकारात प्रत्येक मतदारसंघातून एकाच प्रतिनिधीची निवड होते. सहसा जिथे सापेक्ष बहुमताने प्रतिनिधी निवडले जातात तेथे एकल मतदारसंघ असतात. परंतु भारतातील पहिल्या निवडणुकीत सापेक्ष मतदान पद्धती असूनही काही ठिकाणी द्विसदस्य मतदारसंघ बनविले होते. ज्या मतदारसंघात अनुसूचित जातींसाठी जागा आरक्षित आहे तेथे असे मतदारसंघ होते. म्हणजे तेथून दोन प्रतिनिधी, एक सर्वसाधारण व एक अनुसूचित जातीचा आरक्षित निवडून येण्याची सोय होती. नंतरच्या निवडणुकीत मात्र ही पद्धत मोडून सरसकट एकल मतदारसंघ निर्माण केले गेले. ज्या मतदारसंघातून एकाहून अधिक प्रतिनिधी निवडले जातात त्यास बहुल म्हणजे बहुसदस्य मतदारसंघ असे म्हणतात. साधारणपणे जिथे प्रमाणशीर मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो तेथे असे मतदारसंघ असतात. अशा मतदारसंघामुळे तेथील अल्पसंख्य, धर्मीय, जातीय, वंशीय यांना प्रतिनिधित्व मिळवून देणे सोपं होतं. त्यानंतर पुढे जातीय मतदारसंघ पाहूयात. बघा, धार्मिक किंवा जातीय किंवा वंशीय अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा आणखी एक मार्ग आहे.
स्वातंत्र्यापूर्वी भारतात तो वापरला जायचा. उदाहरणार्थ मुसलमानांसाठी वेगळे मतदारसंघ होते. या मतदारसंघात फक्त मुसलमानांनाच मत असे आणि फक्त मुसलमानच निवडणुकीस उभा राहू शकत असायचा. अर्थातच सर्वसाधारण मतदारसंघातून ते निवडणुकीस उभे राहू शकत, पण तेथे मतदानाचा हक्क सर्व धर्मीयांना राहायचा. अशा जातीय विभक्त मतदारसंघाच्या पाठीशी असा विचार होता की मुसलमानांचे हित इतरांपेक्षा वेगळे आहे, त्यांचे रक्षण फक्त मुसलमानच करू शकतात, आणि असे विभक्त मतदारसंघ केले नाही तर पुरेसे मुसलमान निवडून येऊ शकणार नाही. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या पद्धतीस जोरदार विरोध केला. भारतीयात धार्मिक आधारावर फूट पाडण्यासाठी इंग्रजांचे हे धोरण अंगीकारले. त्यांच्या फोडा व जोडा या धोरणाचा तो भाग होता असा काँग्रेसचा दावा होता. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर ही पद्धत नाकारण्यात आली. ही गोष्ट खरी की असे धर्मनिहाय किंवा वंशनिहाय मतदारसंघ निर्माण केल्याने देशाच्या एकत्मतेस खीळ बसते. प्रत्येक धर्म वंश स्वतःच वेगळा विचार करू लागतो. दुसरीकडे सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रतिनिधींना त्या धर्माच्या किंवा वंशाच्या लोकांच्या हिताचं रक्षण करण्याची जबाबदारी वाटेनाशी होते. रॅम्से मॅकडोनाल्डने दिलेल्या जातीय निवाड्यानुसार ही पद्धत अनुसूचित जातींनाही लागू व्हायची होती, परंतु त्यामुळे फुटीरता वाढेल या कारणासाठी महात्मा गांधीजींनी त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केलं. तडजोड म्हणून अनुसूचित जातींना वाढीव आरक्षित जागा देण्याचा पुणे करार होऊन हा पेच प्रसंग टळला. त्यानंतर पुढे आपण प्रत्यक्ष लोकशाही पाहूयात. बघा, आधुनिक लोकशाहीत लोकांना शासनात सहभागी होता यावं म्हणून प्रतिनिधित्व जबाबदार लोकशाहीची कल्पना मांडली गेली. गाव पातळीवर ग्रामसभा बोलावून निर्णय घेता येत असेल तरी राज्यस्तरावर अशा रीतीने लोक एकत्र येऊन निर्णय घेणे अशक्यप्राय आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रतिनिधी निवडून त्यांच्यामार्फत राज्य करण्याची ही योजना आहे. परंतु काही तुरळक देशात प्रत्यक्ष लोकशाही अजून देखील अस्तित्वात आहे, जेथे लोक प्रत्यक्षपणे देशासाठी कायदे करण्याचे महत्वाचे निर्णय घेण्याचे कार्य करतात, त्यास प्रत्यक्ष लोकशाही असे म्हणतात. त्यामध्ये आता आपण सार्वमत पाहूयात. बघा, जेव्हा एखादा देश स्वतंत्र होताना काही भूप्रदेशांचा अंतर्भाव त्यात करावा की नाही असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा लोकशाही तत्वास अनुसरून अशा प्रश्नाची सोडवणूक तेथील लोकांनीच करावी असं म्हटलं जात असायचं. त्यांचं मत जाणून घेण्यासाठी मतदान घेतले जाते, त्यास सार्वमत म्हणतात. अशा मतदानातून एकदा निर्णय घेतला गेला की मग त्यात पुन्हा बदल करण्यास वाव नसतो. हिंदुस्थानच्या फाळणीच्या वेळी वायव्य सरहद प्रांतात काँग्रेसचे राज्य होते, परंतु तेथील लोकसंख्येत बहुसंख्य मुस्लिम असल्याने पाकिस्तानने त्यांचा समावेश त्या देशात करावा असा आग्रह धरला. तेव्हा त्या प्रांताने भारतात सामील व्हावे की पाकिस्तानात यावर लोकमत जाणून घेण्यासाठी मतदान झालं. त्यानुसार त्यांचा समावेश पाकिस्तानात करण्यात आला. पहिल्या महायुद्धानंतर युरोपमध्ये असे प्रश्न सोडवण्यासाठी या मतदान पद्धतीचा वापर केला गेला होता. त्यानंतर पुढचं पाहूयात जनमत कौल. याहून कमी महत्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी काही वेळा लोकांना आव्हान करण्यात येतं, मतदान घेण्यात येतं. हे प्रश्न कळीचे असतात, त्यात व्यवस्थात्मक संवैधानिक प्रश्न गुंतलेले असतात. अशा प्रश्नांवर लोकांनी प्रत्यक्ष निर्णय घेणे अधिक युक्त मानलं जातं. त्यामागे कारण मीमांसा अशी असावी, देशाचे संविधान हे सार्वभौम असतं कारण ते लोकांच्या सहमतीवर आधारलेलं असतं. त्यांच्याशी संबंधित प्रश्नाचा निर्णय केवळ बहुमताचे प्रतिनिधित्व करणाऱ्याच्या पक्षाने करणे योग्य होणार नाही. पक्षातील पातळीवर त्यांचा निर्णय व्हावा म्हणून सार्वमत घ्यावं. इंग्लंडने युरोपीय समुदायात प्रवेश करावे की नाही या प्रश्नांवर असेच सार्वमत घेतलं गेलं होतं. गोवा प्रदेश महाराष्ट्र राज्यात विलीन व्हावा की त्याचे वेगळे राज्य व्हावे हे सुद्धा असं सार्वमत घेऊनच ठरवलं होतं. फ्रान्समध्ये संसद व राष्ट्राध्यक्ष यात मतभेद निर्माण होऊन पेच प्रसंग निर्माण झाला, तर अशा प्रश्नांवर लोकमत आजमवण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहे. सार्वमत व जनमत कौल यात मुख्य फरक असा की सार्वमत घेऊन झालेला निर्णय हा अंतिम असतो. या उलट जेथे जनमत कौल होऊन निर्णय घेतला जातात
ते काही काळानंतर बदलले देखील जाऊ शकतात, त्यात अपरिवर्तनीयता असत नाही. स्वित्झर्लंडमध्ये तर साधारण कायदे सुद्धा अशाच प्रकारे सार्वमताद्वारे संमत करता येतात. त्यानंतरचा पुढचा प्रकार पाहूयात, जन उपक्रम. आधीच तयार केलेल्या कायद्यांचा मसुदा सार्वमतासाठी राखून ठेवला जातो. तसे काही नागरिकांना एखाद्या कायद्याची किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यात दुरुस्त करण्याची गरज भासली तर ते स्वतः मसुदा तयार करू शकतात. मग तो मसुदा सार्वमतासाठी लोकांसमोर येतो किंवा नागरिक असा मसुदा तयार करण्याचा अर्ज विधिमंडळाला करू शकतात. मग तो मसुदा सार्वमतासाठी ठेवला जातो. ही पद्धत सुद्धा स्वित्झर्लंड मधील काही प्रांतात प्रचलित आहे. प्रत्यक्ष लोकशाहीची ही साधनं प्रशंसनीय असली तरी ती व्यवहार्य ठरवण्यासाठी त्या देशाची लोकसंख्या लहान असावी लागते. तसेच तेथील नागरिक सुशिक्षित राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असावे लागतात. आधुनिक काळात राज्याचे प्रश्न इतके गुंतागुंतीचे असतात की सामान्य माणसास त्यावर निर्णय घेणं कठीण जातं. तेव्हा कायद्याऐवजी जेथे सुस्पष्ट प्रश्न आहेत तेथे लोकमत जागृत जाणून निर्णय घेणे अशक्य नाही. त्यानंतर थोडक्यात आता आपण या घटकाचा समारोप पाहूयात. बघा, लोकशाहीचा प्रयोग यशस्वी व्हायचा असेल तर लोकांचा राजकारणातील सहभाग हा वाढायला हवा. त्याचं प्रतिबिंब व्यवस्थितपणे कायदेमंडळात पडायला हवं. केवळ संख्येने अल्प म्हणून कोणता समूह दडपला जाता कामा नये. त्यासाठी विविध मतदान पद्धतींचा देखील उपयोग केला जाऊ शकतो. जेथे मूलभूत व्यवस्थात्मक प्रश्न निर्माण होतात तेथे त्यांचा निर्णय लोकांनी प्रत्यक्ष घेणं अधिक श्रेयस्कर ठरतं. या विविध प्रयोगातूनच लोकशाही ही अर्थपूर्ण होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण या विविध मतदान पद्धती पाहिल्या. धन्यवाद.